ही संख्या काय दर्शवते मग आपण आकृती कडे यायचे आकृती पहा नीट निरीक्षण करा आकृती नीट पाहिल्यानंतर आपल्याला हे पाच दिसते आता हे दिसलेले पाच कोणकोणती आकृतीत आहे तर पाच हे त्रिकोणात आहेत आणि पाच हे चौरसात आहेत त्रिकोणात आहेत चौरसात आहेत पण वर्तुळात ते नाही पाच वर्तुळात नाही वर्तुळात नाही त्याचा अर्थ वर्तुळ काय सांगतोय की गणित विषय आवडणार आहे पण ते गणित विषय आवडणाऱ्यामध्ये येतात का तर ये नाही याचा अर्थ त्या पाच विद्यार्थ्यांना गणित विषय आवडत नाही मग त्यांना काय आवडतं तर पाच कुठं कुठे येत आहेत पाच त्रिकोणात येत आहेत याचा अर्थ त्यांना विज्ञान तंत्रज्ञान विषय आवडतोय पाच चौरसात येत आहेत याचा अर्थ त्यांना चौरस म्हणजे इंग्रजी विषय आवडतोय म्हणजेच या पाच विद्यार्थ्यांना या ठिकाणी विज्ञान आणि तंत्रज्ञान हे विषय आवडतोय पाच विद्यार्थ्यांना इंग्रजी ही विषय आवडतोय परंतु त्यांना गणित विषय आवडत नाही मग असा पर्याय आहे का तर इथं पर्याय तुम्हाला थोडेसे फसवे लिहिले तिथं तिला इंग्रजी विषय आवडतो हो आवडतोय ते इंग्रजी विषय आवडतोय कारण ते चौसत आहे मग फक्त तेवढंच आहे का तर नाही पुढचं लिहिलंय विज्ञान व तंत्रज्ञान विषय आवडतो त्रिकोणात आहे म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयही आवडतोय हाही महत्वा दिसतोय तिसरा लिहिलंय पा गणित विषय न आवडणारे विद्यार्थी पाच वर्तुळात नाही त्याचा अर्थ त्यांना गणितही विषय आवडत नाही हे तीनही पर्याय आपल्याला बरोबर वाटतात मग तिन्ही पर्याय बरोबर आहेत का नाही आपण ते एकच पर्याय बरोबर आहे मग कोणता पर्याय बरोबर आहे आपण त्याच्या पुढचा पर्याय पाहूया त्यांनी त्या पर्यायामध्ये दिलंय की ते विद्यार्थी असे आहेत की त्यांना इंग्रजी आणि विज्ञान तंत्रज्ञान आवडतो चौरसात आहे म्हणजे इंग्रजी आवडतो आणि त्रिकोणात आहे म्हणजे विज्ञान तंत्रज्ञान विषय आवडतो पण वर्तुळात आहे म्हणजे गणित विषय आवडत म्हणजे या ठिकाणी पर्याय दिलाय इंग्रजी व विज्ञान तंत्रज्ञान विषय आवडतो पण गणित आवडत नाही याचाच अर्थ पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे असेच अनेक वेगवेगळे प्रश्न आपण या आकृतीवर तयार करू शकतात किंवा विचारले जाऊ शकतात असे तीन ते चार मार्गाचे प्रश्न या आकृतीवर शंभर आपल्याला परीक्षेत हमखास विचारले जातात म्हणून ही सोपी आकृती आहे तिची थोडीशी प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे.